यवतमाळ डिग्रस रोड. आत्ता आपण आहोत मित्रांनो सिंधी गावापाशी. इथं रेल्वे अर्थचं काम चालू आहे. हे जे मार्ग चालला रेल्वेचा हे आहे हर्सुल आणि डिग्रस रेल्वे स्टेशनकडे जाणारा रेल्वेचा मार्ग. आज आपण अपडेट घेणार आहोत सिंधी गावापासून, म्हणजे अंतरगाव सिंधीगाव गांधीनगर आणि हर्सुलपर्यंत जे आपली अपडेट येणार आहे आज. हे दारव यवतमाळकडे जाणारा रोड आणि ह्या रोडला क्रॉस करते वर्धा नांदेड रेल्वे लाईन. हे अंतरगावकडून येणारा रेल्वेचा मार्ग, ते बघा तुम्ही. अर्थवर्क वगैरे चालू आहे तिथं. आणि आता आपल्याला जायचं आहे गांधीनगरकडं. हे गांधीनगरचं अर्थवर्क मित्रांनो, हे अर्थवर्क लेवल जे आहे ते अरुणावती नदीपर्यंत आहे. तिथे ब्रिजचं काम चालू आहे आणि त्याच्यासमोरसुद्धा अर्थवर्क चालू आहे. मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत गांधीनगरच्या चौकात. जे समोर जे ब्रिज दिसत आहे तुम्हाला कम्प्लीट झालेलं, ते जात आहे डोरलीकडे जाणारा मार्ग. डोरली गाव आहे तिकडल्या साईडला, त्या साईडला ते जाते. खालच्या साईडला वाहतूक राहील सामान्य आणि वरच्या स्तरावर, म्हणजे वरच्या जे लेवल आहे अर्थवर्क, त्याच्यावर रेल्वेचा ट्रॅक टाकण्यात येणार आहे. सध्या काम तिथे थांबवलेलं आहे अर्थवर्क करून. आता ब्रिजचं काम चालू आहे समोरच्या साईड दिशेला, म्हणजे डिग्रस साईडला. आपण आहोत दारवा डिग्रस रोडवर. आता आपण जाऊ त्या ब्रिजचं काम कसं चालू आहे याची अपडेट घ्यायला. मित्रांनो आपल्या चॅनलवर तळेगावापासून ते बेलगावपर्यंत वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या मार्गाची अपडेट आहे. आत्ता आपण आलेलो मित्रांनो अरुणावती नदी जी वाहते गांधीनगरपासून, तिथं ब्रिजचं काम चालू आहे. त्याच्यावर आपण एक अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे अरुणावती रिव्हर म्हणून वर्धा नांदेड रेल्वे लाईनसाठी. आणि ही आता आपली दुसरी अपडेट, पण हे आपले आजची अपडेट थोडीशी धावतीच आहे. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तुमची काय सूचना असेल तर कमेंटमध्ये सांगा. पावसाळा सुरुवातच्या अगोदर हे ब्रिजचं काम चालू केलं होतं या लोकांना. हे जे ठेकेदार आहे ज्याला हे काम मिळालेलं आहे ब्रिजचं, त्यानं तर आता तुम्ही बघू शकता याचे ब्रिजचे जे कालम आहे कोण्या लेवलवर आलेले आहे. आपण हे जवळ जाऊन सुद्धा व्हिडिओ शूट केला असतं मित्रांनो, परंतु याच्या अगोदर आपण एक दोन व्हिडिओ टाकलेले आहे ना, त्याच्याने धावती भेट आहे. कमी वेळात मी जास्तीत जास्त एरिया कव्हर करायचा आहे त्याच्यासाठी हे धावती भेट. मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईन या मार्गावर रेल्वे स्टेशनचे जर आपण हे गांधीनगरपासून जे अर्थवर्कचं काम चालू आहे मित्रांनो, हे हर्सुल चौक जे आता या चौकातने आपण आलेलो आहोत, या हर्सुल चौकापर्यंतचं काम अर्थवर्कचं एक प्रकारचं इतका छोटा टप्पा आहे कम्प्लीट झालेला आहे. आणि त्याच्यासमोर आता इथं ब्रिजचं काम चालू आहे. हे दारवा डिग्रस रोडला क्रॉस करणारे आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन, इथे ब्रिजची निर्मिती चालू झालेली आहे. खालतं आपला सामान्य वाहतूक आणि वरतं रेल्वेचे ब्रिज राहणार आहे, वरतून रेल्वे जाणार आहे समजा रेल्वेचा ट्रॅक. तर त्याच्यासाठी सध्या आता इथं बोरिंगचं काम चालू आहे, म्हणजे गांधीनगरच्या साईडला. आणि डिग्रस साईडचा आपण अपडेट समोरच्या अपडेटमध्ये घेऊन त्याचे नेक्स्ट एपिसोडमध्ये. आता इथपर्यंतच अपडेट राहणार आहे आपली ब्रिजच्या कामासाठी. मित्रांनो इथं बोरिंग मशीन आलेली आहे, बोरिंग खोदणं चालू आहे.
आपण मित्रांनो अंतर्गावपासून म्हणजे आपल्या सिंधीपासून त्या हर्सूलपर्यंत पूर्ण अपडेट घेतलेली आहे, आणि याच्यानंतरची अपडेट नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर ज्याचं आता मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, आणि काय तुमची सूचना असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील अपडेटमध्ये.